आपण पाहत आहोत केंद्र प्रमुख भरती 2023 साठी सराव प्रश्न। आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रात्यक्षिक। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शासनाच्या उपलब्ध पोर्टलवरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान सरळ UDI संदर्भात 5 प्रश्नांचा सराव केला। आजच्या व्हिडिओमध्ये पुढील 5 प्रश्नांचा सराव करूया। प्रश्न पहिला, स्टाफ पोर्टलवर कोणाला लॉग इन करता येईल? पर्याय आहेत ए हेडमास्टर, बी बीईओ किंवा CRC, पर्याय सी एओ किंवा ईओ, पर्याय डी वरील सर्वांना। बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय डी वरील सर्वांना। प्रश्न दुसरा, टिंबटिंब शाळांना शाळेतील विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर पदे मंजूर करणे आवश्यक असते। पर्याय आहेत ए शासकीय, बी स्थानिक स्वराज्य संस्था, सी विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळा खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित, पर्याय डी वरील सर्व। बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय डी वरील सर्व। प्रश्न तिसरा, संच मान्यता करण्यासाठी शाळेतील सर्वसाधारणपणे टिंबटिंब रोजीची पटसंख्या विचारात घेतली जाते। पर्याय आहेत ए 30 जून, बी 30 सप्टेंबर, सी 1 जानेवारी, डी 5 सप्टेंबर। बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय बी 30 सप्टेंबर। प्रश्न चौथा, प्राथमिक शाळांच्या संच मान्यता टिंबटिंब लॉग इनला उपलब्ध करून दिल्या जातात। पर्याय आहेत ए शिक्षणाधिकारी प्राथमिक, बी शिक्षणाधिकारी माध्यमिक, सी गट शिक्षणाधिकारी, डी वरील सर्व। बरोबर उत्तराचा पर्याय आहे ए शिक्षणाधिकारी प्राथमिक। प्रश्न पाचवा, सर्व शाळा MDM भरत आहेत का हे केंद्र प्रमुख कोणत्या लॉग इनला पाहतील? पर्याय ए केंद्र प्रमुख शाळा लॉग इन, बी केंद्र प्रमुख MDM लॉग इन, सी शाळा MDM लॉग इन, डी वरील सर्व। बरोबर उत्तराचा पर्याय आहे बी केंद्र प्रमुख MDM लॉग इन।